मी पायल नाईक, नाईक पायल साइज मध्ये तुमचं स्वागत करते. आज रिलीज झालाय रूपनगर के चीते. एक मिनिट, रूपनगर के चीते नाव जरी हिंदी असलं तरी पिक्चर मराठी आहे. ही कथा आहे दोन मित्रांची. ते एकमेकांचे अगदी जिगरी यार आहेत, शाळेपासूनचे चड्डी बड्डी मित्र आहेत. आणि त्यांच्या आयुष्यात येतं एक वादळ. लहानपणापासून एकमेकांना ओळखत असलेले हे दोघं एका गोष्टीमुळे एकमेकांपासून वेगळे होतात, एकमेकांचा रागराग करायला लागतात. एक मिनिट, ते मुलीमुळे वेगळे होतात असा अंदाज बांधण्याआधीच मी तुम्हाला सांगू इच्छिते की कोणतीही मुलगी त्यांच्यामध्ये येत नाही तर त्यांच्यातील एक जण आहे तो दुसऱ्याला फसवतो. त्याचाच परिणाम म्हणून ते एकमेकांपासून दुरावले जातात आणि पुढे आपला कथानक सरकत राहतं. कथा तर इतकी रटाळ आहे आणि इतकी स्लो मोशन मध्ये चालते की बाप रे. चित्रपटामध्ये चांगल्या सांगण्यासारख्या फारशा गोष्टी नाही आहेत, तरीही काही पॉइंट्स आहेत जे मी सांगते. पहिलं म्हणजे चित्रपटाची फ्रेमिंग. चित्रपटाच्या ज्या फ्रेम्स आहेत संपूर्ण अख्ख्या चित्रपटामध्ये खूप छान आहेत. अँगल्स छान आहेत. बेसिकली सिनेमॅटोग्राफी जी आहे चित्रपटाची ती खूप सुंदर केली गेली आहे. एक एक फ्रेम आपल्या डोळ्यात भरते. संवाद जे आहेत चित्रपटातले ते बऱ्यापैकी छान आहेत. रूपनगर के चीते है, शिकार पर ही जीते है, हे जे वाक्य आहे ते प्रत्येक वेळी आपल्याला आवडतंच. त्यांची बोलण्याची जी टोन आहे ती आपल्याला मनाला भिडते. पुढची गोष्ट अशी की गाणी, तर गाणी बऱ्यापैकी चांगली आहेत. एक जे त्यांच्या मैत्रीचं जे गाणं आहे गोविंदा रे गोपाळा, तर ते गाणं सुद्धा मला आवडलं. ते गाणं चांगलं आहे, म्हणजे बऱ्यापैकी आहे. या चित्रपटामध्ये आयुषी भावे म्हणजे सुयश टिळक याची पत्नी, अभिनेत्री आणि डान्सर असलेली आयुषी ही डेब्यू केलेला आहे तिने. आणि तिचा अभिनय वाखाणण्याजोगा आहे. बाकीच्या तिघीही आहेत, त्यांचाही अभिनय अतिशय उत्तम आहे. मुख्य अभिनेत्यांबद्दल जर म्हणायचं झालं तर त्यांचे अभिनय मला ओके ओके वाटले. म्हणजे दोन मुख्य अभिनेते आहेत, करण परब आणि कुणाल शुक्ला. तर त्यातला करण परब जो आहे तो त्यातल्या त्यात बरा ठीक वाटला, परंतु कुणाल शुक्ला त्याचा अभिनय जरा ओव्हर एक्साइटेड असल्यासारखा वाटत राहतो संपूर्ण चित्रपटभर. कथेची जी सुरुवात आहे तीच अगदी रटाळवाणी झालेली आहे. म्हणजे इतके सीन्स भरभरून भरभरून टाकण्यात आले जे ते नसते तरी काही फरक पडला नसता. 3 तासाचा पिक्चर आहे, बापरे. ऍक्युरेट 3 तासाचा पिक्चर आहे, 2 तास 56 मिनिटं. आणि आता मी सांगते की चित्रपटामध्ये वाईट काय, कारण अक्षरशः बोर झालं चित्रपट बघताना. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण थिएटर खाली होतं, मोजून 8 जण होते चित्रपट बघायला. आणि यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की चित्रपट किती छान आहे. खूप वेगळा असा ट्विस्ट येतो मध्यांतरामध्ये आणि बेसिकली तो मीही इमॅजिन केला नव्हता, पण तो मला ऍक्सेप्टच करता डायजेस्ट झाला नाही. ऍक्च्युली जो ट्विस्ट दाखवलाय तो तसं नसतं दाखवलं, काहीतरी वेगळी स्टोरी दाखवली असती तर चित्रपट चांगला चालला असता. एकूणच चित्रपट अगदी बोर आहे, बोलण्यासारखंही काही नाहीये. आणि चित्रपटाला ऍक्च्युली 0 स्टार्स आहेत, काहीच चांगलं नाहीये चित्रपटामध्ये. त्यामुळे ऍक्च्युली मायनस मध्ये कट करायला पाहिजे. हा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, कमेंट करून नक्की सांगा. आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, शब्बा खैर, थँक्यू.